पेपर आकार एक चाचणी क्रमांक एक इयत्ता सहावी प्रश्न पहिला क्वेश्चन वन राइट द आंसर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स फर्स्ट नेम द रिवर इन सॅग्रोली सर्वांनी आन्सर फुल सेंटेन्समध्ये लिहायचे द रिवर इन सॅग्रोली इज मांजरा सेकेंड डज अ फिश हॅव इयर्स नो अ फिश डझंट हॅव इयर्स अ फिश डझंट हॅव इयर्स फुल सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं राईट द नेम युअर स्कूल स्कूलचं नेम लिहिताना असं लिहायचं आहे द नेम ऑफ माय स्कूल इज ZP प्रायमरी स्कूल लोहारे Who has a library? What is the question? Who has a library? Fourth question. The answer is that Kaka Ajoba has a library. Kaka Ajoba has a library. Fifth question. Write which things you make happy? तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आनंद देतात त्यामध्ये आन्सर काय लिहायचं आहे तर प्लेईंग ऑन द ग्राउंड खेळल्यानंतर तुम्हाला आनंद देता येत की नाही आनंद भेटतो की नाही प्लेईंग ऑन द ग्राउंड अजून काय असेल सिंगिंग डान्सिंग Whatever you want, right here. Dancing, helping others. ठीक आहे असे तुम्ही आन्सर लिहू शकता की ज्याने तुम्हाला आनंद होतो चालू क्वेश्चन टू पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर एवरीबडी नोज द अल्फाबेटिकल ऑर्डर ओके सो इथं हिअर वर्ड्स आर गिवन इथे काही छोटे शब्द दिलेले आहेत त्यांचे आपण अल्फाबेटिकली ऑर्डर प्लेस करायचे लावायचे ठीक आहे तर फर्स्ट कोणता आपण वर्ड घेऊ शकतो तर फर्स्ट आहे ई एल ई वाय ई फोर हे ई एफ फर्स्ट घेणार एल्बो ई एल बी ओ डब्ल्यू सेकेंड ई वाय ई ई वाय ई एल आणि बी आहे म्हणजे आयलॅश आयब्रो आयलिड फर्स्ट कोणतं घेणार आपण एल नंतर ए आहे इथं ए आणि इथं आय आहे म्हणून आय आयलॅश घ्या फर्स्ट एल्बो आयब्रो नंतर आयलॅश आयलिड आणि लास्ट वन फोर हेड क्वेश्चन सेकेंड आहे चीक चीन चेस्ट वेस्ट रिस्ट ह्याच्यामध्ये फर्स्ट कोणता येऊ शकतो CH ठीक आहे सी आणि डब्ल्यूमध्ये सी येणार त्यामध्ये पण CH आणि CH ऑर्डर आहे आणि CH नंतर ई आहे आय आहे आणि ई आहे ठीक आहे परत एस आहे डबल ईचा घेतात फर्स्ट वन आहे CHEEK चीक सेकेंड आहे CHEST सेस्ट थर्ड वन आहे CHIN चीन वेस्ट आणि लास्ट वन रिस्ट थर्ड क्वेश्चन फेस हील हँड नी आर्म अँकल फर्स्ट वन एचा वर्ड घ्या आपण अल्फाबेटिकल ऑर्डर प्लेस करतो आहे ना एचे दोन वर्ड्स आहेत ANAR फर्स्ट वन घ्या अँकल ANKLE अँकल सेकेंड वन आर्म थर्ड वन आहे फेस फोर्थ वन हँड स्टॉप हां फोर्थ वन आहे टस्क टेल ट्रंक
स्टमक बैग। तर याच्यामध्ये फर्स्ट आहे बीचा शब्द बैग, सेकंड वन स्टमक, कैरी सी एच स्टमक, सेकंड टेल, थर्ड वन ट्रंक आणि लास्ट वन कोणता राहिला शब्द टस्क टी यू एस के टस्क। पुढे फिफ्थ आहे हॉर्न हूफ जॉ हाइंड फ्रंट, हाइंड किंवा हिंड असा उच्चार होतो याचा, ठीक आहे। तर फर्स्ट मग काय घेणार आपण एफ फ्रंट एफ आर ओ एन टी फ्रंट, सेकंड हाइंड एच डबल ओ एफ हूफ हॉर्न आणि लास्ट कोणता राहिला आपला जॉ जे ए डब्ल्यू जॉ, ठीक आहे। चला गिव अपोजिट ऑफ फॉर फॉलोइंग वर्ड्स, अपोजिट स्मॉल बिग सॉफ्ट हार्ड ब्लैक व्हाइट, राइट राइमिंग वर्ड्स फॉर फॉलोइंग वर्ड्स रोड लोड डे पे से एस ए वाई से और पी ए वाई पे, ठीक है। नेक्स्ट क्वेश्चन फोर राइट द बॉडी पार्ट्स इन फॉलोइंग पिक्चर्स, सो सी हियर बॉडी पार्ट्स गिवन हियर, सो राइट द नेम्स ऑफ द बॉडी पार्ट्स। इथं नावं दिलेली आहेत बघा, इथे रिकाम्या जागा भरायच्या आहेत, इथे ॲरो दाखवलेले आहेत, इथे ॲरो दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरायच्या आहेत, ठीक आहे। इथे काय आहे दिस पार्ट इज कॉल्ड फोरहेड, ह्या काय आहेत भुवया मीन्स आयब्रो आय ब्रो, सेकंड काय आहे हे काय आहे नोज नोज, हे काय आहे गाल आहेत, गालाला काय म्हणतात सी एच डबल ई के चिक, हे काय आहे मान आहे, मानेला काय म्हणतात एन ई सी के नेक, नेक म्हणजे मान, हे काय आहे हनुवटी आहे, हनुवटीला काय म्हणतात चिन सी एच आय एन चिन, आणि हे काय आहे आपला घसा, इथे घसा असतो, घशाला काय म्हटलं जातं थ्रोट टी एच आर ओ ए टी। तर अशा पद्धतीने आपला हा झालेला आहे इंग्लिशचा आकारिक चाचणी क्रमांक एक, ठीक आहे। सर्वांनी अतिशय छान पद्धतीने असा सोडवायचा आहे फुल जर पे